खानदेशना बट्टा भाऊ बहिणीसले राम राम। मा एकवीराना कृपा खाले तुमना समदासना आशीर्वाद लेवाले आज मी धुराले येल शे। धन्यवाद आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक वाजेचा कार्यक्रम, आता वाजले पाच, पाच वाजून गेले तरी सुद्धा हजारोंच्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात। मला गिरीश भाऊ म्हणाले एकही बांधू एकही भगिनी उठली नाही, हे चित्र फार कमी पाहायला मिळतं, हे दुर्मिळ चित्र आज इथं बघतोय मी। तुम्हाला मनापासून हात जोडून नमस्कार करतो, आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। आणि हे चित्र जरा आपले चॅनलवाले जे आहेत इकडं पत्रकार आहेत त्यांना जरा पूर्ण शेवटच्या माणसापर्यंत हे फिरवा। आणि हे शासन आपल्या दारी ही गर्दी पाहून ज्यांना पोटात कळा येत आहेत त्यांना जरा हे चित्र दाखवा। खरं म्हणजे आजच्या या शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गिरीशजी महाजन, आपले मंत्री गुलाबराव पाटील, आपले मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटीलजी, हिनाताई गावित, किशोरजी दराडे, जयकुमार रावल, काशीरामजी पावरा, मंजुळाताई गावित, मंगेशजी चव्हाण, अश्विनीताई पवार अध्यक्ष जिल्हा परिषद, महापौर आपल्या प्रतिभाताई चौधरी, राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, शिवो व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, महापालिकेचे आयुक्त आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद दिलेलेच आहेत। शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा कार्यक्रम आपण सुरू केला आणि यापूर्वी जेवढे कार्यक्रम पाटणपासून सुरू झाला, खरं म्हणजे कल्याण शहरातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्याची सुरुवात केली, नंतर पाटणपासून अगदी गडचिरोलीपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। उदंड असा प्रतिसाद या शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमाला लाभतो आहे। लाभार्थी व्यासपीठावर बसतात, लाभार्थ्यांना आपण आज त्यांचे लाभ देतोय आणि त्याचबरोबर रघुवंशी पण आहे तिकडं, आणि त्याचबरोबर शासनाचे योजना शासनाने घेतलेले निर्णय एकाच छताखाली त्याचा लाभ आणि त्याला लागणारी कागदपत्र देखील आपल्याला एकाच छताखाली देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपल्या मंत्रिमंडळाने शासन आपल्या या शासनाकडे जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार तलाटी इथं लोकांना खेटे चक्रा मारता लागू नये म्हणून आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला। खरं म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब हा पूर्ण शब्द आम्हाला बाद करायचा आहे। खेटे मारणं चक्रा मारणं हा शब्द आउटडेट बाद करायचा आहे। सर्वसामान्य माणसाचं हे सरकार आहे, सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आज आपण पाहतोय की आजच्या या कार्यक्रमातून विविध योजना विविध निर्णय सरकार आपल्या दारी आणून देत आहे। काही लोक म्हणतात की आता लोकांना सरकारला लोकांच्या दारोदार फिरायला लागतंय, हो याचा आम्हाला अभिमान आहे। शेवटी हेच मायबाप जनता जी आहे
याच्यासाठी तर आमचं सरकार स्थापन झालंय. बाळासाहेब सांगायचे 95 सरकार होतं त्यावेळेस, अगदी मंत्री मुख्यमंत्र्यांसहित लोकांनी लोकांना भेटलं पाहिजे, नागरिकांना भेटलं पाहिजे, त्यांचं समजून घेतलं पाहिजे. आम्ही देखील तेच करतोय. शाखा प्रमुख असल्यापासून शाखेतून लोकांची कामं करतो, मुख्यमंत्री झालो तरी लोकांच्या दारी जाऊन आपण हे काम करतो याचा अभिमान आम्हाला. घरी बसणाऱ्यांना काय कळणार याचे महत्व. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो, आज या शासन आपल्या दारी या जिल्ह्यातल्या 3,21,000 लाभार्थ्यांना या शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु ज्या ज्या योजना सरकारने घेतलेले निर्णय जर आपण वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही, वेळ बराच झालाय. आणि तुम्ही एवढा वेळ अगदी मनापासून इथे थांबलेला आहात याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी आजीदादांना गाडीमधून सांगत होतो उशीर झालाय, उशीर झालाय, आपल्या लोकांना तात्काळ बसावं लागलं, परंतु दुर्दैवाने खराब हवामानामुळे आम्हाला इथे विमान लँड करता आलं नाही, जळगावला जावं लागलं. याबद्दल देखील आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला एवढा वेळ बसावं लागलं, परंतु आपण प्रेमाने आज या ठिकाणी आलात. आज आदिवासी सेना संघटना देवीवाला समाज देखील इकडे आलाय, त्याचंही निवेदन मला प्राप्त झालेलं आहे. त्यांची आपण एक बैठक घेऊ आणि त्यांनाही त्यांचं जे काही न्याय मागणी आहे ते देऊ. आज इथे सरपंच जवळपास 700 जास्ती सरपंच आले, दिव्यांग बांधव भगिनी आले, सर्वसामान्यांचे जे लाभ मिळणार आहेत ते लाभार्थी इकडे आलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यांनाच आज आपण पाहतोय की शासन आपल्या दारी याचा फायदा लोकांना होतोय. आज जिल्हाधिकारी असेल, सीओ असेल, SP असतील, इतर विभागाचे अधिकारी असतील, गावागावामध्ये लोकांना संपर्क साधू लागले, एक चांगलं चित्र पाहायला मिळतंय. कधी लोकांना सरकारचा माणूस आपल्या गावात येतोय नोंद करायला, तुम्हाला कुठला लाभ मिळणार आहे, हा लाभ तुम्हाला मिळणार आहे, त्याचा दाखला द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. आणि म्हणून कलेक्टर, सीओ, इतर सर्व त्यांची टीम जी आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये अगदी मुख्यमंत्री मंत्र्यांसकट आपण लोकांना भेटतो, त्यांच्या फील्डवर जातो, त्यांचं ऐकून घेतो. आणि म्हणून अधिकारी देखील ते करताय, त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आज आम्ही, मी आणि देवेंद्रजी, शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन केलं 1 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर 1 वर्षात एवढे निर्णय आपण घेतले की ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या हिताचे. आणि अजितदादा इकडे आहेत, अजितदादांनी देखील सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जाईल, या देशाचा विकास होईल, हा देश आपला जगभरामध्ये देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं, याच्या पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांची मेहनत आहे, कष्ट आहे, त्याग आहे. आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्याचबरोबर आपल्या युतीचं सरकार महाराष्ट्रातलं 1 वर्षाचं त्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी अजितदादा आणि त्यांचे सहकारी आमदार आपल्या सरकार सोबत आले, आता ताकद वाढली आहे. अरे वा अजितदादा, आमची युती 25 वर्षाची युती असल्यामुळे आता ते शिवसेना भाजपचे झेंडे लागलेले आहे, पण आता तुमचा आपला राष्ट्रवादीचा झेंडा देखील थोडं अंगवळणी पडतात, थोडा टाइम लागतो, थोडा वेळ लागतो, पण नक्की दुसऱ्या कार्यक्रमात, पुढच्या कार्यक्रमामध्ये तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील, कारण शेवटी आपला एक विकासाचा त्रिशूळ आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं हा विकासाचा त्रिशूळ आहे. आणि म्हणून या विकासाचा त्रिशूळामुळे आज समोरच्या विरोधी पक्षाला
जे काय धडकी भरली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे आणि काय करावं ते सूचेनासं झालेलं आहे। कारण जिकडे बघावं तिकडे आपल्या सरकारला पाठिंबा सपोर्ट देणारी जनता या राज्यामध्ये पाहायला मिळतीय आणि म्हणून विरोधी पक्षाची ताकद अगदी कमजोर झाली। त्यामुळे उलट सुलट चर्चा आरोप प्रत्यारोप करतायत, करू द्या। मोदी साहेबांवर आरोप करणं खरं म्हणजे हे एक केविलवाणा प्रयत्न आहे। त्यांचं कर्तृत्व कुठे, त्यांचं नेतृत्व कुठे, त्यांनी देशाला महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यांच्यावर आरोप करणं इथे आणि परदेशात जाऊन हे दुर्दैवी आहे। आणि म्हणून आज मी खुलेपणाने सांगू इच्छितो की बाळासाहेबांचं स्वप्न देखील मोदी साहेब पूर्ण करताय। राम मंदिर असेल अयोध्यातलं, काश्मीर मधलं 370 कलम असेल आणि मग म्हणून आम्ही ज्या लोकांच्या बरोबर निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केलं, तुमच्यासारखं वेडवाकडं काम आम्ही केलं नाही आणि म्हणूनच जनता सोबत आहे। आणि अजित दादा देखील आता सोबत आलेत विकासाला साथ देण्यासाठी। आणि म्हणून देवेंद्रजी, मी स्वतः अजित दादा हे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो। घड्याळाकडे आम्ही न बघत नाही, घड्याळ आहे परंतु घड्याळाकडे न बघता रात्रंदिवस काम करतो। अजित दादा सकाळी पहाटे लवकर सुरू करतात, मी रात्री उशिरापर्यंत काम करतो। देवेंद्रजींचा कामाचा धडाका जो आपण पाहिलेलाच आहे, त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम आपली महायुती केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या प्रसंगी आज आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे। आपलं डबल इंजिनचं सरकार आहे आणि हे डबल इंजिनचं सरकार राज्याला विकासाकडे नेतंय, राज्याचा सर्वांगीण विकास करतोय। आणि म्हणूनच हा जो शासन आपल्या दारी, हा लोकाभिमुख कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होताना दिसतोय आणि त्यामुळेच लोकांना त्रास होतोय। परंतु होऊ द्या, तुम्ही आरोप करा, आम्ही आरोपाला आमच्या कामातून उत्तर देऊ हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की सुलवाडे जामपळ धरण त्याचं काम सुरू आहे, त्याला लागणारा पैसा कमी पडू दिला जाणार नाही। लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, सिंचनाखाली येणार आहे, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी धुळे शहराच्या विकासाला देखील जो निधी लागेल पालकमंत्री महोदयांनी सांगितलंय तो देखील कमी पडू दिला जाणार नाही। महापालिका क्षेत्राला 11 गावं जोडलेली आहे, त्याच्या विकासाला देखील पैसा लागणार आहे आणि तो देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाईल। धुळे इंदोर रेल्वेचं काम सुरू झालंय, जमीन अधिग्रहणाचं लँड एक्विजिशनचं काम सुरू झालंय। कारण 2.5 वर्षामध्ये जो आपला अर्धा हिस्सा असतो रेल्वेच्या प्रकल्पामध्ये केंद्राला देण्याचा तो बंद केला होता, परंतु आपलं सरकार आल्यानंतर अर्धा हिस्सा देण्याचा आपण निर्णय घेतला आणि हा रेल्वे प्रकल्प देखील मार्गी लागेल, एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि पुन्हा एकदा मी इथे धुळ्याला किती पैसे दिलेले आहेत ते काय मी सांगत नाही, गुलाब गिरीश भाऊला माहीत आहे। आणि म्हणून मी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं नियोजन जे आपले अमोल शिंदे त्यांची टीम करती आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित झालात, आपल्याला सांगितलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।